महाराष्ट्रातील नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडलाय. दोडामार्ग मधील 41 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून घरी सुद्धा परतलाय. नव्या व्हेरियंट बाबत नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत डॉक्टर मनोज जोशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी. मला सांगा की कशा पद्धतीचा हा व्हेरियंट सापडलाय आणि कधी आपल्याला ही माहिती मिळाली? हा जो पेशंट आहे तो मुळात सापडला, डिटेक्ट झाला हा मापुसा गोवा येथे. गोव्यामधनं ही माहिती स्टेट कोविड सेंटर मुंबई येथे देण्यात आली आणि ही माहिती आम्हाला प्रसारमाध्यमातूनच कळालेली आहे. प्रसारमाध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पेशंट आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही कोविड सेंटर मुंबई येथे चौकशी केली असता आज दुपारपर्यंत त्याचे कन्फर्मेशन त्यांच्याकडनं आम्हाला मिळेल, ऑफिशियल कन्फर्मेशन. नव्या व्हेरियंटचं नाव काय आणि कशा पद्धतीचा एकूणच जर लक्षणं कशा पद्धतीची असतात? हा जो व्हेरियंट सापडलेला आहे त्याचं नाव आहे JN1 आणि ह्यांची लक्षणं साधारणतः सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा आणि दम लागणे ही असतात. सततचा सर्दी, खोकला, ताप आणि अशक्तपणा वाटत असेल तर अशा रुग्णांची कोविड चाचणी करून घेणे, तातडीने कोविड चाचणी करून घेणे योग्य राहील. ऑक्सिजनची उपलब्धता, रुग्णांसाठी बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची सुसज्जता, इतर गोष्टींची तयारी करण्यात आलेली आहे. जनतेने घ्यावयाची काळजी म्हणजे गर्दीच्या ठिकाणी त्यांनी मास्क वापरावा, शिंकताना, खोकताना हात धुणे वारंवार, या प्रकारच्या सर्व ज्या कोविड काळात आपण प्रोटोकॉल्स पाळत होतो तसेच त्यांनी स्वतःहून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल्यास तर ह्याचा प्रसार प्रचार होण्यास प्रतिबंध होईल. कॅमेरामन अमय सुर्वेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन पुढारी न्यूजही प्रेक्षकांना करत आहे.